कवटे विराण येथे हार्डवेअर दुकानात अज्ञात चोरट्यांनी 60,000 चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अक्षय राजाराम पाटील वय 28 राहणार कवटे विराण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे कवटे विराण येथे हार्डवेअरचे दुकान आहे. 11 जुलै रोजी रात्री 8 वाजता फिर्यादी दुकानाला कुलूप लावून घरी गेले असता 12 जुलै रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या हार्डवेअरचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 60,000 रुपये किमतीचे 8 mm लोखंडी सळ्यांचे 22 बंडल चोरून नेले आहेत. म्हणून फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.